Hello students, very good morning all of you. See, we are learning your topic disaster management from science and technology part 2. See, in previous video lecture we have discussed about the various effects of disaster. Paha, magil video lecture madhe apan vegvegle parinam pahilele ahet disaster se. There are mainly 6 effects of disaster which we have already seen in a previous video lecture. What are that effects? The first one is the economical effect. There is a huge loss of economy takes place when disaster is occur. Okay, second one is the environmental effect. Environment varti dekhil vegvegya paddhatiche effect hotat. Third one is the kay sangu shakto apan, tar political effect. Fourth one is the administrative effect. Fifth one is the social effect, and the sixth one is the medical effect. These are the 6 major effects causes due to disaster. हे 6 इफेक्ट डिझास्टर मुळे होतात हे आपण मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलेला आहे. पहा, अच्छा व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण जो पॉइंट पाहणार आहे त्या पॉइंटचं नाव आहे नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. पहा, मागील व्हिडिओ लेक्चर पर्यंत किंवा 10th स्टँडर्ड पर्यंत 8th पासून आपण बघतोय इफेक्ट्स पाहिले, टाइप्स पाहिले, डिझास्टर म्हणजे काय पाहिलं, डिझास्टर होतात कशामुळे हे देखील पाहिलं. मग हे डिझास्टरचा नेमका परिणाम एन्व्हायरमेंटवरती होतो म्हणजे नेमकं काय होतं, म्हणजे त्याचं नेचर कसं असतं, काय असेल, कशा पद्धतीचं त्याचं स्वरूप असेल हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. स्कोप म्हणजे काय, तर त्याची व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय, कशा पद्धतीचं ते, किती व्यापक आहे किंवा किती भयानक आहे, काय होत असेल या पिरियडमध्ये सगळं. पहा, तुम्ही टी व्हीला बातम्या पाहिलेल्या आहेत ज्यावेळेस एखादं डिझास्टर होते. पहा, मोठ्या प्रमाणावरती जेव्हा मीडिया जे काही आहे, कम्युनिकेशन मीडिया आहे आपला, त्याच्यावरती आपल्या बातम्या कोणत्या पाहायला आवडतो, मला तर पुराच्या काळातल्या बातम्या खूप पाहायला आवडतात. म्हणजे ते बरं वाटतं असं नाही, पण त्याच बातम्या अशा असतात की बघायची इच्छा होते. बाकी ज्या अदर असतात, पॉलिटिकल राजकारणी जे काय असतात ते मला आवडत नाहीत. मग त्या ज्या बातम्या असतात पहा प्रसारमाध्यमांवरती येणाऱ्या इन बिटवीन जून टू सप्टेंबर ऑक्टोबर, ओके, याच्यामध्ये आपण बऱ्याच बातम्यांमध्ये पाहतो. पहा, रेस्क्यू ऑपरेशन, त्याच्यानंतर शर्थीचे प्रयत्न चालू आहेत, अगदी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहे. याचं मीनिंग काय आहे, हे सगळं काय आहे, हेच आपण आज शिकणार आहोत. म्हणजेच इन टुडेज व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज द नेचर ऑफ डिझास्टर अँड व्हॉट आर दी स्कोप्स ऑफ डिझास्टर. डिझास्टरचा स्कोप काय आहे आणि नेचर कशा पद्धतीचा आहे हे आपण शिकणार आहोत. नेचर आणि स्कोप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं स्वरूप आणि व्याप्ती. सी, हिअर आर सम फेजेस ऑफ डिझास्टर, व्हेरियस फेजेस ऑफ डिझास्टर. कुठल्या कुठल्या फेज? सी, सपोज आता एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर, सपोज एखादं बेबी बर्थ होणार असेल, ओके, तर त्याच्याही वेगवेगळ्या फेज असतात. पहिल्यांदा प्री बर्थची फेज असेल, नंतर कशाची असेल, काय म्हणतात त्याला, प्रेग्नन्सीची फेज असेल, आणि नंतर डिलिव्हरीची फेज असेल, नंतर आफ्टर बेबी बर्थची फेज असेल. अशा प्रत्येक गोष्ट ही जी असते ही एका फेजमधून जात असते. तर इथं देखील व्हेरियस फेजेस आहेत. कोणत्या फेजेस आहेत त्याचा आपण आता बघणार आहे. हिअर आर देर आर मेनली 6 फेजेस ऑफ डिझास्टर. द फर्स्ट वन इज दी प्री डिझास्टर फेज. आता प्री डिझास्टर फेज याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, प्री डिझास्टर म्हणजे आपत्तीपूर्वीचा काळ. प्री वेडिंग म्हणतात ना, म्हणजे लग्नापूर्वीचं, ते कळतं प्री वेडिंग, हो की नाही. हां, तसंच इथं प्री डिझास्टर म्हणजे, इथं आपण नोट डाऊन करूयात, आपत्तीपूर्वीचा काळ म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि अंडरस्टँड करायला पण सोपं जाईल. आपत्तीपूर्वीचा काळ, ओके. आफ्टर दॅट वॉर्निंग फेज. आता वॉर्निंग म्हणजे काय, तर सूचना काळ असं म्हणायचं का आपण, नाही, आपण एखाद्याला वॉर्निंग देतो म्हणजे आय वॉर्न यू, ओके, म्हणजे काय करतो, त्याला इशारा देतो, हो की नाही. मग सो इथं म्हणायचं की इशारा काळ. जो दुसरा आहे की वॉर्निंग फेज आहे, याला म्हणतात इशारा काळ. सी, द थर्ड वन इज इमर्जन्सी फेज. आता इमर्जन्सी म्हणजे काय, तर इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी म्हणतो की नाही आपण, रिहॅबिलिटेशन मीन्स काय सांगता येईल आपल्याला, पुनर्वसन. पुनर्वसनाचा काळ, ओके. नंतर रिकव्हरी फेज म्हणजे प्रतिशोधन. प्रतिशोधनाचा काळ. अँड द लास्ट वन इज रिकन्स्ट्रक्शन. सी, रिकन्स्ट्रक्शन म्हणजे रिकन्स्ट्रक्ट, रिक्रिएट,
म्हणजेच याला आपण म्हणू शकतो काय म्हणणार आहोत याला, पुनर्निर्माणाचा काळ. किंवा पुनर्निर्मितीचा असं म्हटलं तरी चालेल. ओके, सहा फेजेस कोणत्या कोणत्या आहेत समजलं? द फर्स्ट वन इज दी प्री डिझास्टर फेज, सेकंड वन इज दी काय सांगितली वॉर्निंग फेज, द थर्ड वन इज दी एमर्जन्सी फेज, फोर्थ वन इज दी रिहॅबिलिटेशन फेज, फिफ्थ वन इज दी रिकव्हरी फेज, अँड द सिक्स्थ वन इज दी रिकन्स्ट्रक्शन फेज. आता जर का आपण विचार करायचा म्हटला कशाच्या बाबतीमध्ये, तर नेचर आणि स्कोप ऑफ डिझास्टर त्याच्या बाबतीमध्ये जर का विचार करायचा म्हटला, तर जे काही सिटीजन्स असतात म्हणजे जी काही लाईफ असते, जी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात किंवा जे काही ह्युमन बिईंग असतात यांच्या बाबतीत जर का आपण नेचर आणि स्कोप डिझास्टरच्या बाबतीतचा विचार करायचा म्हटला, तर तीनच फेजेस महत्त्वाच्या आहेत. आणि त्या तीन फेजेस कोणत्या आहेत तर पहा, एक म्हणजे फेज ऑफ इमर्जन्सी म्हणजे त्याला म्हणायचा आणीबाणीचा काळ, दुसरी ट्रान्झिशनल फेज म्हणजे संक्रमणावस्था, आणि तिसरी रिकन्स्ट्रक्शन फेज. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काय आहे, तर पुनर्निर्मितीचा काळ, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोणती आहे तर फेज ऑफ इमर्जन्सी. फेज ऑफ इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी, त्याच्यानंतर दुसरी आहे ट्रान्झिशनल फेज, आणि तिसरी आहे रिकन्स्ट्रक्शन फेज. आता या प्रत्येक फेजचा अर्थ काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, आणि प्रत्येक फेजमध्ये वर्क काय चालतं हे आपण समजून घेणार आहे. द फर्स्ट वन इज द फेज ऑफ इमर्जन्सी. सी द वर्ड इट सेल्फ इंडिकेट दॅट इमर्जन्सी. इमर्जन्सी म्हणजे जिथं अगदी खूपच गरजेचा कालावधी लागणार आहे. आणीबाणी डू ऑर डायज. ओके, आणीबाणी म्हणजे काय, डू ऑर डाय, करो या मरो अशी जिथं अवस्था असते त्याला म्हणतात फेज ऑफ इमर्जन्सी थोडक्यात. ओके, पहा काय लिहिलेलं आहे, मॅक्झिमम लाईव्स कॅन बी सेव्ड बाय क्विक ॲक्शन ड्युरिंग दिस फेज ओनली. याचं जर मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय असेल ना ह्या फेजची, तर मॅक्झिमम लाईफ वाचली पाहिजेत. ओके, विक्टिम्सची. आता विक्टिम म्हणजे कोण, तर आपदग्रस्त व्यक्ती किंवा आपदग्रस्त जे काही ह्युमन्स आहेत ते त्यांना विक्टिम म्हणायचं. त्या विक्टिमची मॅक्झिमम लाईफ सेव्ह झाली पाहिजे हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे कोणत्या फेजचं, तर फेज ऑफ इमर्जन्सीचं. नंतर ॲक्शन लाईक अ रिसर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन. आता ॲक्शन लाईक अ सर्च, नॉट रिसर्च, व्हेरी सॉरी, रिसर्च नाही, सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन. आता सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे काय, तर जे काही आपदग्रस्त आहेत, सपोज फ्लडिंग असेल किंवा आणखी लँडस्लायडिंग असेल किंवा काय असेल, जमिनीखाली लोकं काढली गेलेली आहेत, पुरामध्ये काही लोकं वाहून गेलेली आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पूर होतो, लँडस्लायडिंग होतं, फ्लडिंग होतं, वोल्कॅनोज येतात, अशा ठिकाणी अर्थक्वेक्स असतात, अशा ठिकाणी जे काही डिझास्टर होतं त्या डिझास्टरमुळे जी काही लाईफ ह्युमन बिईंगची हानी झालेली आहे, या ह्युमन बिईंग हानी झाल्यानंतर काय होतात, काही जण गाडले जातात, काही जण पाण्याबरोबर प्रवाहात वाहून जातात, मग अशांना शोध कार्य सुरू करायचं आणि त्यांच्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या सेना असेल की नाही, वायुसेना असते, एअरफोर्स असतं, आर्मी असतं, त्याच्यानंतर आणखी वेगवेगळ्या फोर्सेस असतात, ते सगळे काय करतात, ते सगळे इथं कार्य करत असतात. मोठ्या प्रमाणावरती सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन त्यांचं चालू असतं. पहा आपण टी व्हीला बातम्या पाहतो त्याच्यामध्ये दिलेलं असतं, पहा रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, मोठ्या प्रमाणावरती युद्ध पातळीवरती शोध सुरू आहे, यालाच काय म्हटलं जातं, तर रेस्क्यू ऑपरेशन. ओके, अँड द सेकंड सी नेक्स्ट आस्पेक्ट काय आहे या फेजचा, मेडिकल असिस्टंट अँड फर्स्ट एड. जे काही विक्टिम्स आहेत म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो आपत्ग्रस्त व्यक्ती आहेत, त्यांना सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट एड प्रोव्हाइड करायचं. फर्स्ट एड कशासाठी प्रोव्हाइड करायचं, की जेणेकरून त्याला हॉस्पिटलाइज करेपर्यंत त्याचे प्राण वाचले पाहिजे, त्याचे जीव वाचला पाहिजे, त्यासाठी काय करायचं, त्याला फर्स्ट एड करायचं. नेक्स्ट वन इज दी रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस. रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिस. पहा अशा काळात काय होतं, जेव्हा हे फ्लडिंग होतं, जेव्हा हे डिझास्टर येतात, सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट इफेक्ट कोणावरती होतो, तर कम्युनिकेशन सर्व्हिसवरती होतो. जे काही आपलं ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल, कम्युनिकेशनच्या सर्व्हिसेस असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल सेल फोन्स असतील तुमचे, त्याच्यावरती देखील इफेक्ट होतो. फोन लागत नाहीत, कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, हे काय तेव्हा हे काय करायचं, रिस्टोरिंग दी कम्युनिकेशन सर्व्हिसेस. ज्या काही कम्युनिकेशन सर्व्हिसेस आहेत त्या काय करायच्या, रिस्टोर करायच्या, किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही कम्युनिकेशन सर्व्हिसेस असतील त्या काय करायच्या, तिथल्या लोकांना, तिथल्या पीपल्सना किंवा विक्टिम्सना
काय करायचा, प्रोव्हाइड करायचा, हे देखील कार्य कुठल्या फेजच्या अंडर चालतं, तर फेज ऑफ इमर्जन्सीच्या अंडर हे सगळं वर तिथं चालतं. नेक्स्ट इज द रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम द अफेक्टेड एरियाज. व्हेरी इझी, खूप सोपं आहे. पहा, तुम्ही जर का एखादं वाचलं, एखादी इन्सिडेंट वाचलात, तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल काय करायचं, रिमूव्हिंग दी पीपल फ्रॉम द अफेक्टेड एरिया. जे काही अफेक्टेड एरियामध्ये असणारे, त्या एरियामध्ये जे काही अडकून बसलेले लोक आहेत, त्यांना काय करायचं, तिथून बाहेर काढण्याचं काम करायचं, तिथून त्यांना रिमूव्ह करण्याचं काम करायचं, सेफ बाहेर काढण्याचं काम करायचं. ओके, सेफ कधी कधी नाही पॉसिबल होत, एखादी डेथ पण होते, ते काय करायचं, ती डेथ होण्याआधी लोकांना जास्तीत जास्त त्यांचे प्राण वाचवून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. हे सगळं वर्क कुठल्या फेजच्या अंडर चालतं, तर हे सगळं वर्क फेज ऑफ इमर्जन्सीच्या अंडर चालतं. ओके, द नेक्स्ट वन इज दी ट्रान्झिशनल फेज. सी, वॉट इज द मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ दिस इमर्जन्सी फेज. मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी फेज ऑफ इमर्जन्सी किंवा इमर्जन्सी फेजचं जे मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे ते म्हणजे मोस्ट ऑफ द लाईफ कॅन बी काय करायचं आहे, तर मॅक्झिमम लाईफ कॅन बी सेव्ह बाय क्विक ॲक्शन ड्युरिंग दिस फेज. क्विक ॲक्शन्स करून काय करायचं, जेवढं शक्य असेल तेवढं लोकांचे प्राण वाचवण्याचं काम तिथे काय करायचं आहे, इमर्जन्सी फेजच्या अंडर करावं लागतं. सी, द नेक्स्ट वन इज दी ट्रान्झिशनल फेज. सी, रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज ओनली. पहा, ट्रान्झिशनल फेजचं मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर रिहॅबिलिटेशन वर्क काय होतं, स्टार्ट होतं कुठल्या फेजच्या ड्युरिंग, तर ट्रान्झिशनल फेजच्या ड्युरिंग. ओके, काय होतं, तर रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज ओनली. सी, याच्यामध्ये काय केलं जातं, क्लिअरिंग ऑफ डेब्रीज, जे काही तिथं घाण वगैरे काय असेल ते सगळं क्लिअर करायचं, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, जे काही पाण्याचे नळ असतात, पाण्याच्या पाईपलाईन्स असतात, त्या काय करायच्या, पुन्हा बसवण्याचं काम करायचं आहे. नंतर पहा काय सांगितलेलं आहे, रिपेअरिंग दी रोड्स, पुन्हा जे काही रोड्सची हानी होते, रोडवरती व्हेरियस इफेक्ट होतात, ते काय करायचं आहे, रिपेअर करण्याचं काम देखील या फेजच्या अंडर केलं जातं. सी, व्हॉट इज द मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक, मी तर तुम्हाला सांगितलंच की रिहॅबिलिटेशन म्हणजे काय करायचं, तर पुनर्वसन ही जी फेज आहे किंवा हा जो काळ आहे हा पुनर्वसनाचा काळ आहे. पुनर्वसनाचा काळ म्हणजे काय हो, जेव्हा एखादे डिझास्टर होऊन जाते किंवा एखादे डिझास्टर ओसरते, आफ्टर सम डेज थोड्या दिवसांनी काय करायचं, तर तिथल्या लोकांना पुन्हा तिथं आहे तसं पहिल्यासारखं सगळं मॅनेज करून द्यायचं. म्हणजे काही काही ठिकाणी फ्लडिंग होतं, पाईप्स तुटतात, ते सगळे काय करून द्यायचं, क्लिअर करून द्यायचं. रोड्स खराब होतात पावसाच्या पाण्यामुळे, ते देखील पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करायचं किंवा त्याचं रिपेअरिंग करायचं काम करायचं. सी, रिहॅबिलिटेशन ऑफ द विक्टिम्स इज द इम्पॉर्टंट ऑफ दिस फेज, इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस फेज. सी, याचं काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय होतं, जसं की मी तुम्हाला सांगितलं, काय करायचं, मोस्ट ऑफ द पीपल क्या किंवा मॅक्झिमम लाईव्स कॅन बी सेव्ड बाय क्विक ॲक्शन, इथं लोकांना वाचवायचं काम करायचं. ओके, आणि याच्यामध्ये काय करायचं, लोक वाचल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचं काम करायचं आहे. कोणत्या फेजमध्ये, तर ट्रान्झिशनल फेजमध्ये. ओके, सी, मेनी इन्स्टिट्यूट ऑफ मेनी इन्स्टिट्यूट इज हेल्प फॉर सच अ पीपल. मग अशा पुनर्वसनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या एन जी ओज असतात, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट असतात, त्या देखील काय करतात, मोठ्या प्रमाणावरती त्यांना मदत करत असतात. सी, नेक्स्ट वन इज दी इट हेल्प्स टू रिमूव्ह मेंटल स्ट्रेस. मग अशामुळे काय होतं, हा जो काळ आहे, जसं की पूर्ववत पहिल्या प्रमाणे सगळं होत जात असेल, होत गेलं, तर काय होतं, लोकांचा थोडासा स्ट्रेस कमी व्हायला मदत होते, लोक पुन्हा त्यांचं जनजीवन जे असतं हे सुरळीत व्हायला सुरू होतं. हे सगळं कुठल्या फेजच्या अंडर येतं, तर ट्रान्झिशनल फेज. ओके, ही कोणत्या फेजनंतरची फेज आहे, इमर्जन्सी फेजनंतरच्या जी सेकंड येते ती म्हणजे याच्यामध्ये लोकांचे प्राण वाचवायचे, याच्यामध्ये त्यांना पुनर्वसित करायचं. म्हणजे काय करायचं, तर पुन्हा जसं पहिलं होतं तसं पुन्हा सगळं निर्माण करायचं काम या फेजमध्ये करायचं आहे. द थर्ड वन इज दी रिकन्स्ट्रक्शन फेज. आता रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर पुनर्निर्मिती करणे. सी, पुनर्निर्मिती करणे.
पुनर्निर्मितीचा काळ. सी दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. मेन काय सांगितलेले पहा, दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. इजी आहे पहा. तुम्हाला शॉर्ट नोटसाठी जर काही विचारलं तर सांगता आलं पाहिजे कुठल्याही फेजवरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाईल. सी मी इथं एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे, ओनली थ्री ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर आर इम्पॉर्टंट फॉर दी कॉमन सिटीजन्स. जे मी तुम्हाला मगाशी बोलताना सांगितलं, तीनच ॲस्पेक्ट्स इम्पॉर्टंट आहेत. कोणते? एक म्हणजे इमर्जन्सी, सेकंड म्हणजे ट्रान्झिशनल फेज, आणि थर्ड म्हणजे रिकन्स्ट्रक्शन फेज. सी दिस इज व्हेरी हायली कॉम्प्लिकेटेड फेज. का हायली कॉम्प्लिकेटेड फेज आहे? कारण की या फेजची सुरुवात इथंच झालेली असते. म्हणजे या फेजची जी बिगिनिंग आहे ती, या फेजची बिगिनिंग इथं सुरू झालेली असते, आणि बिगिनिंग नंतरची जी काही फेज असते ती रिकन्स्ट्रक्शनमध्ये होते. इथं काय केलं? पुनर्वसन केलं. इथं काय करणार आहे? तर रिकन्स्ट्रक्शन करणार आहे. सी दिस फेज बिगिन इन ट्रान्झिशनल फेज. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, याची सुरुवात कुठं झालेली असते? तर ट्रान्झिशनल फेजमध्ये. काय होतं पहा, पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स. पुन्हा काय करतात? नव्याने उभारणी करायला सुरुवात करतात. नव्याने पुन्हा सगळं जनजीवन सुरळीत होतं. फॅसिलिटीज लाईक रोड्स, वॉटर सप्लाय आर रिस्टोर. म्हणजे इथं त्याची सुरुवात झालेली आहे, इथं रिपेअरिंग सुरू होतं, इथं पुन्हा त्याच्या पुढचं वर्क सुरू होतं. नंतर फार्मिंग प्रॅक्टिसेस, शेतकरी जे असतील त्यांचे शेत जमीन जर का काही ते आधीच्या फेजमध्ये गेली असेल, ती काय होते? पुन्हा त्याच्यावरती प्रोडक्शन घ्यायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर पहा, रिकन्स्ट्रक्शन त्याचं होतं. इट टेक्स लाँग टाईम फॉर अ रिकन्स्ट्रक्शन. आणि रिकन्स्ट्रक्शनसाठी खूप मोठा पिरियड किंवा खूप मोठा टाईम पिरियड तिथं रिक्वायर होतो किंवा करावा लागतो. पहा, व्हेरी खूप इझी आहेत, एकदम इझी आहेत. मला तर काय अवघड वाटत नाहीत. पहा, एकूण सहा फेजेस आहेत. नेचर आणि स्कोप डिझास्टरचा, जो काही नेचर आणि स्कोप आहे, इट मेनली इन्क्लूड्स सिक्स फेजेस. ओके, क्लिअर. त्या सिक्स फेजेसमधल्या तीनच फेजेस पाहणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. द फर्स्ट वन इज दी फेज ऑफ इमर्जन्सी, सेकंड वन इज दी ट्रान्झिशनल फेज, अँड द थर्ड वन इज दी विच फेज? थर्ड वन इज दी रिकन्स्ट्रक्शन फेज. खूप इझी आहे लक्षात ठेवायला. ट्रान्झिशन फेजचं मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचं. तुम्हाला वन मार्कसाठी एम सी क्यूज क्वेश्चनसाठी हे विचारलं जाईल. ओके, काय लक्षात ठेवायचं? मोस्ट ऑफ लाईफ कॅन बी सेव्ड ड्युरिंग दिस फेज बाय क्विक ॲक्शन. ओके, सेकंड इथे काय लक्षात ठेवायचं? रिहॅबिलेशन ऑफ पीपल. ओके, अँड द थर्ड वन इज दी रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे ही एक कॉम्प्लिकेटेड फेज आहे, आणि ही कुणाच्या पुढची फेज आहे? ट्रान्झिशनल फेजच्या पुढची फेज आहे. आणि मला नाही वाटत हे काही अवघड आहे. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आपण इथं थांबूयात आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट बघूयात. थँक्यू.